मित्रांनो ज्यावेळेस आपण लर्निंग लायसन्ससाठी अप्लाय करतो तर लर्निंग लायसन्स मिळण्यासाठी आपल्याला यल एल टेस्ट द्यावी लागते तर यल एल टेस्टबद्दल एक महत्त्वाची अपडेट आपल्यासमोर आलेली आहे तुम्हाला ती कदाचित माहीत सुद्धा असेल तर नेमकी ते अपडेट काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो न्यूजपेपरचे हेडिंगसुद्धा असे आणि तुम्हाला ते सुद्धा असेल घरबसल्या शिकाऊ परवान्याचे परीक्षाही कॅमेऱ्याच्या देखरेखीत म्हणजेच काय तुम्ही जे काय घरून टेस्ट देता तर तिथं कॅमेरा लागत नव्हता तर आता तुम्हाला कॅमेऱ्याच्या समोर ती टेस्ट द्यावी लागणार आहे तरच तुमचं लायसन इथं मिळणार तर नेमकी सविस्तरमध्ये न्यूज काय ते आता आपण बघू तर बघा परिवहन खाते वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना घरबसल्या देत आहे त्यासाठीच्या ऑनलाईन परीक्षेत उमेदवारांकडून गैरमार्गाचा वापर होण्याची शक्यता आहे ही बाब लक्षात घेऊन परिवहन खात्याने राष्ट्रीय माहिती केंद्राकडे त्याला आपण काय म्हणतो एन आय सी ही परीक्षा कॅमेऱ्याच्या देखरेखीत करण्यासाठीची चाचपणी सुरू केली आहे परीक्षेदरम्यान कुणी गैरप्रकार केला तर त्याला परीक्षेतून बाद केले जाईल ठीक आहे त्यांच्या जर लक्षात आलं तर तुम्हाला परीक्षेतूनच बाहेर काढतील परिवहन आयुक्त कार्यालयाने एन आय सीकडे याबाबत चाचपणी केली आहे त्यानुसार घरून दिली जाणारी परीक्षाही ऑनलाईनच घेतली जाईल माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने या परीक्षेवर लक्ष ठेवले जाईल ठीक आहे परीक्षा देताना एखादा उमेदवार कॅमेऱ्याच्या निश्चित फ्रेमच्या बाहेर गेल्यास वा संशयास्पद हालचाली करताना दिसल्यास ही प्रणाली संबंधित उमेदवाराला याच वेळी परीक्षेतून बाद करेल ठीक आहे म्हणजे जर तुम्ही काही फ्रेमच्या बाहेर गेले किंवा मग तुम्हाला म्हणजेच तुम्ही संशयास्पद काही जर हालचाल केलेत आणि ते जर त्यांच्या लक्षात आलं तर तुम्ही डायरेक्ट परिषेतून बाद होणार आहात त्यातून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार थांबेल असा विश्वास परिवहन खात्याला आहे म्हणजेच थोडक्यात काय मित्रांनो तुम्ही जे काय आता एलआर देणार आहात तर तुम्हाला ती कॅमेऱ्याच्या समोर द्यायची आहे ज्याच्या नावी ॲप्लिकेशन असणार आहे त्यांनीच फक्त तीच ती टेस्ट द्यायची आहे ठीक आहे दुसऱ्यांदर दिली तर तुमचं लायसन निघणार नाही आहे त्यामुळे ज्यांचा लायसन अजून काढायचा असेल किंवा काढायचं राहिलं असेल तर त्यांनी ताबडतोब काढून घ्या नाहीतर मग तुम्हाला कॅमेऱ्याच्या समोर टेस्ट द्यावी लागणार आहे ठीक आहे तर अशी महत्त्वाची अपडेट होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ इतरांसुद्धा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असे व्हिडिओ मिळण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र